ठाण्यातील गायमुख रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनलाय. घोडबंदर मार्गावरील हा रस्ता गुजरात अहमदाबाद हायवेवरून ठाण्यात येतो, त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. रस्ता ओलांडण्यासाठी या मार्गावर पादचारी पूल नाही, सिग्नल नाही की स्पीड ब्रेकर सुद्धा नाही, त्यामुळे या मार्गावर दिवसाआड एक अपघात होतोय. वारंवार मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं इथल्या रहिवाशांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली आहे. ठाणे शहरालगतचं हे गायमुख गाव घोडबंदर रोडवरील या गावाला शहरीकरणानं आपल्या कवेत घेतलंय. घोडबंदर रोड म्हणजे गुजरात अहमदाबाद हायवेला ठाणे शहराशी जोडणारा रस्ता. याच रस्त्यानं थेट मुंबईतही दाखल होता येतं, त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. आणि हीच वर्दळ गायमुखच्या गावकऱ्यांच्या जीवावर उठली आहे, कारण गायमुख गावाजवळ या रस्त्यावर सिग्नल यंत्रणाच नाहीये, पादचारी पूलही नाहीये की स्पीड ब्रेकरही नाहीये. त्यामुळे गायमुखच्या गावकऱ्यांना जीव मुठीत धरूनच हा प्रचंड रहदारीचा रस्ता ओलांडावा लागतोय. या रस्त्यावर दिवसाआड अपघात होत असतात. गावात जवळपास 100 अधिक विद्यार्थी आहेत आणि शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज हा रस्ता ओलांडावाच लागतो, त्यामुळे या रस्त्यावर डिवायडर, स्पीड ब्रेकर, पादचारी पूल किंवा सिग्नल तरी बसवावा अशी मागणी गायमुखचे ग्रामस्थ करत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीकडे कुणीही लक्ष देत नाहीये. हा रोड जो आहे घोडबंदर हा गायमुख रोड, इथे एवढा त्रास आहे आम्हाला की लहान मुलांना शाळेतून आणताना आणि जाताना, महिलांना किंवा आम्हाला ठाण्याला जायचं असेल तर आम्ही ठाण्यानं आलो आणि बसस्टॉपवर उतरत आम्हाला 10-10 मिनटं तिथे थांबावं लागतं. आम्ही सगळ्यांना शासनाकडे पाठपुरावा केला, पोलीस स्टेशनला लेटर, सगळ्यांना लेटर दिलं तर कोणी लक्ष करत नाही. आम्ही 101 मुलं इथून शाळेतून जायला आम्हाला खूप भीती वाटते, कारण की यो जो रोड आहे इथून गाड्या ज्या खूप स्पीडने येतात आणि इथं काही ओव्हरब्रिज आणि डिवायडर पण नाही आहेत, तर आम्हाला ओव्हरब्रिज नाही तर सिग्नल नाही तर डिवायडर एक काहीतरी पाहिजे गायमुख रहिवाशांना, कारण की इथून रोड क्रॉस करत. अनेकदा मागणी करून, तक्रार अर्ज करून वैतागलेल्या या ग्रामस्थांनी अखेर झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनची टीम गायमुख गावात पोहोचली, रस्त्याची पाहणी केली, त्यानंतर थेट ठाणे महापालिकेचं कार्यालय गाठलं. उपायुक्त संदीप माळवे यांच्या पुढे गायमुखच्या ग्रामस्थांची कैफियत मांडली आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं या समस्येवर मार्ग काढू असं आश्वासन झी हेल्पलाईनला दिलंय. गायमुखच्या ठिकाणी जर खरोखरच अशी काही परिस्थिती असेल तर तातडीने तिथे आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून किमान प्राथमिक तिथे काय आपल्याला करता येईल हे आपण पडताळून पाहून त्याची अंमलबजावणी तातडीने करू. राहिला विषय सिग्नल असेल किंवा बाकीच्या रोड डिवायडर्स असेल, या संदर्भात माननीय आयुक्त साहेबांशी बोलून तातडीने निर्णय घेतला जाईल, त्यामध्ये फारसं वेळ जाणार नाही. अनेक तक्रारी करूनही गायमुखच्या रहिवाशांच्या समस्येची कोणीही दखल घेत नव्हतं. मात्र झी हेल्पलाईनचा दणका बसला आणि तातडीनं त्यांच्या समस्येची दखल घेण्यात आली. उपायुक्तांनी गायमुखच्या रहिवाशांची समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय. मात्र झी हेल्पलाईन केवळ आश्वासनावरच स्वस्थ बसणार नाही. जोपर्यंत पालिका प्रशासन गायमुखच्या रहिवाशांची मृत्यूच्या सापळ्यातून सुटका करणार नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा सातत्यानं पाठपुरावा करतच राहील. ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.